शोध सत्याचा, दगडांमागे दडलेल्या कल्पने पलीकडील इतिहासाचा. आतमध्ये जाऊन येऊ का? हे कुठपर्यंत गुफा आहे बघूया. अरे बापरे, खतरनाक जागेत आलोय मित्रांनो. मी कोणच नाहीये इथे, मध्ये पूर्ण दगडांनी पॅक आहे मित्रांनो. हेच ते ठिकाण. याच ठिकाणी येण्यासाठी याआधी तुम्ही कोणत्याच व्हिडिओ मध्ये पाहिलं नसेल ते ठिकाण तुम्हाला मी आज दाखवणार आहे. चला, इथे आल्यानंतर असं वाटतंय पूर्ण जो इतिहास आहे या दगडांमध्ये पुरला गेलाय. हरिहर आणि बुक्क या दोन महापराक्रमी भावांनी 1336 ते 1337 मध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी स्थापलेलं विजयनगरचं साम्राज्य आणि तेवढीच वैभव संपन्न हंपी या राज्याची राजधानी. इसवी सन 1373 च्या सुमारास विद्यानगरची सेना दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचली. जवळजवळ दक्षिण हिंदुस्थानातील संपूर्ण प्रदेशावर या सेनेनं विजय मिळवला. त्या निमित्ताने पहिल्या बुक्क राजानं विद्यानगर या आपल्या नगरीचं नाव बदलून विजयनगर असं ठेवलं. आज मात्र स्थानिक लोक विजयनगरलाच हंपी म्हणून ओळखतात. चला तर मग आजची सफर विजयनगर साम्राज्याची. नमस्कार म्हणजे मी विकास शिरोळे, स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आपण आलोय कर्नाटक मधील हंपी येथे. हंपी म्हणजेच विजयनगरचं साम्राज्य आहे आणि या साम्राज्याचा आपण आज अभ्यास करायला आलेलो आहोत. तर या हंपीला कसं यायचं, इथे राहायचं कुठे, इथं फिरायचं कसं, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तसेच हंपीचा नक्की इतिहास काय आहे, खूप मोठा इतिहास या हंपीला लाभलेला आहे. हंपीला किष्किंधा नगरी असं म्हणायचं. अगदी रामायणापासून तर 16व्या शतकात 17व्या शतकापर्यंत या हंपीला इतिहास लाभलेला आहे. हा जो पूर्ण हंपी आहे तो 6 महिने जळत होता, लुटत होता. इतकं काही सहन करून सुद्धा हंपी आपल्या पर्यटकांना पाहण्यासाठी अगदी दिमाखात उभा आहे. हंपी हे कर्नाटक मधील बेल्लारी जिल्ह्यातील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक गाव आहे. या अद्भुत ठिकाणी आपल्या देशातीलच नाही तर जगभरातील लाखो पर्यटक भेट देत असतात. अतिशय विकसित असलेले हे प्रेक्षणीय स्थळ इतिहासाच्या पानांवर उपस्थित असलेल्या सर्वात समृद्ध साम्राज्यांपैकी एक आहे. तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेलं हंपी सुंदर आणि समृद्धच नाही तर इतिहासाने परिपूर्ण आहे. हे सर्व तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळणारच आहे. ते आधी जाणून घेऊया इथे यायचं कसं. मुंबई किंवा पुणेहून तुम्ही हंपीला येत असाल तर पहिला ऑप्शन आहे ओव्हरनाईट स्लीपर कोच बस, जी हॉस्पिटपर्यंत जाते. बस बुकिंग तुम्ही redbus.com किंवा इतर वेबसाईटवर सुद्धा करू शकता. आणि दुसरा सर्वात सोपा आणि स्वस्त प्रवास म्हणजे बाय ट्रेन, हॉस्पेट एक्सप्रेस, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री 9:20 निघते आणि हॉस्पेटला पोहोचवते दुसऱ्या दिवशी दुपारी 1:00. ज्या ट्रेनने मी प्रवास करतोय आणि यावेळी मी एकटा आहे, ही माझ्या आयुष्यातील पहिली सोलो ट्रिप आहे. सो यापुढील प्रवास कसा असेल हे तुम्हीच बघा. मित्रांनो, रात्री 10 वाजता कल्याणवरनं प्रवास चालू केला होता हंपीला येण्यासाठी. आता थोड्याच वेळात हॉस्पेट जंक्शन येईल, तिथे आपल्याला उतरायचंय. तिथून आपल्याला हंपीला जाता येतं. ते हॉस्पेट जंक्शन 1.5 ते 2 तासामध्ये येणार आणि थोडा प्रवास आपला बाकी आहे. सो फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत हॉस्पेट जंक्शनला. जाऊया बाहेर आणि पहिल्यांदा बस स्टँड शोधूया, बस स्टँड कुठे, आणि बसचा प्रवास करूया. स्टेशनच्या बाहेरच रिक्षा स्टँड आहे. मी ऑटो रिक्षात बसलो आणि 20 रुपयांमध्ये स्टेशनपासून 1.5 किलोमीटर अंतर असलेल्या हॉस्पेट बस स्टँडला पोहोचलो. तर मित्रांनो, आता आपण आलो बस स्टँडला आणि हंपीसाठी बस आहे बस स्टँडलाच. म्हणजे ती दर 15 मिनिटाला असते, 15 मिनटं अर्धा तासाला असते. रिक्षावाल्यांनी सांगितले होते मला 300 रुपये, पण मी एकटा आहे त्याला सांगितलं. जर जास्त ग्रुप असेल, तुमचा मोठा ग्रुप असेल, तर रिक्षाने डायरेक्ट हंपीला जाऊ शकता तुम्ही. ऑटो लगेच तुम्हाला तिकडे असते स्टेशनलाच. बस स्टँडपासून हंपी 12 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. हे तिकीट भाडं आहे 20 रुपये. पहिल्यांदाच हंपीला आल्यामुळे माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती, कारण मला माहित होतं मी डायरेक्ट 16व्या शतकात जाणार आहे. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय त्या ठिकाणी. तुम्ही इकडे बघू शकता माझ्या मागे विरूपाक्ष टेम्पल आणि या मंदिराच्या मागेच
आतमध्ये तो गाव आहे, त्या गावामध्ये होमस्टे आहेत. 18 ते 20 तासांचा प्रवास केल्यामुळे मी थकून गेलो होतो. मग आधीच कॉल करून बुक केलेल्या विरूपाक्ष मंदिराच्या बाजूलाच असलेल्या विकी गेस्ट हाऊसच्या होमस्टे मध्ये थांबलो. हा रूम मला 700 रुपयांमध्ये मिळाला. प्रशस्त असा बेड, सोबतच अटॅच वॉशरूम, 24 तास पाणी, पॉवर बॅकअप या सर्व सुविधा तिथे होत्या. मग काय, फ्रेश झालो आणि विरूपाक्ष मंदिराकडे जायला निघालो. सातव्या शतकातील हम्पी या वैभवशाली राज्यात उभारले गेलेले विरूपाक्ष मंदिर हे भारतातील सर्वात जुने व दीर्घकाळ पूजा अर्चा होत राहिलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. तुंगभद्रेच्या दक्षिण काठावरचे हे शिवमंदिर त्याच्या भव्यपणामुळे तसेच 9 मजली गोपुरांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी इथे साजऱ्या होत असलेल्या वार्षिक उत्सवाला लक्षवधींच्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात. हम्पी या वैभवशाली राज्याच्या इतिहासाशी या मंदिराची नाळ जुळलेली आहे. या मंदिरासंदर्भात अनेक कथा आजही सांगितल्या जातात. तर मंडई, आता आपण आलेलो आहोत विरूपाक्ष मंदिरामध्ये आणि हा जो गेट आहे तो पहिला गेट आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, भव्य मंदिर आहे, हम्पीच्या संपूर्ण इतिहासाचा मंदिर साक्षीदार आहे, म्हणजे या मंदिराने सर्व काही पाहिले. तर चला मंडई, या मंदिराचा करूया अभ्यास, अधिक माहिती या मंदिराबद्दल घेऊया. हम्पी हे युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ आहे. विरूपाक्ष मंदिर हे हम्पी येथील 7व्या शतकातील मंदिर आहे. भगवान विरूपाक्ष, ज्याला पंपापती असेही संबोधले जाते, पंपा म्हणजेच देवी पार्वती. विरूपाक्ष मंदिर हे महादेवांना समर्पित आहे. इथे जे शिवलिंग आहे ते भगवान शंकरांनी स्वतः रावणाला दिलं होतं असं सांगितलं जातं. विरूपाक्ष मंदिर संकुलात देवी भुवनेश्वरी आणि विद्यारण्य यांची 2 मंदिरे देखील आहेत. विरूपाक्ष मंदिर परिसर 3 गोपुरांनी वेढलेलं आहे. इथली गोपुरं मंदिरांपेक्षा उंच असतात हे मला तिथे गेल्यानंतर समजलं. हे राय गोपूर 9 मजली उंच आहे, आकर्षक आहे. 50 मीटर उंच असल्यामुळे संपूर्ण विजयनगरात ते उठून दिसतं, इतकं ते भव्य आहे. याला इन्स्टंट टावर असेही म्हणतात. हे विरूपाक्ष मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रत्येक मजल्यावर शेकडो हिंदू देवी देवतांची विपुल कलाकुसर आहे. या मंदिराच्या तहखान्यामध्ये एक छोटासा होल दिसेल आणि जेव्हा या होलमधून सूर्याची किरणे आतमध्ये येतात तेव्हा मुख्य बुरुजाची उलटी सावली मंदिराच्या आतील भिंतीवर पडते. हे सुद्धा इथले एक वेगळंच रहस्य आहे. या मंदिरामध्ये आपल्याला एक लक्ष्मी नावाची हत्तीण दिसते जी इथे आलेल्या भक्तांना आशीर्वाद देते. या मंदिराला सुमारे 7व्या शतकापासून अखंड इतिहास आहे. विजयनगरच्या सम्राटांनी आपली राजधानी इथे हलविण्याआधीपासून विरूपाक्ष पंपा अभयारण्य अस्तित्वात होते. इथे 9व्या आणि 10व्या शतकातील शिवाचा संदर्भ देणारे शिलालेख आहे. विजयनगर साम्राज्याच्या सुरुवातीपासून हे मंदिर स्थापन झाले व साम्राज्याबरोबरच याची व्याप्तीही वाढली. विरूपाक्ष मंदिराच्या समोरच नंदी महाराजांची मोठी मूर्ती आहे. तिचं अंतर मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे आणि आजूबाजूला त्या काळी जुन्या बाजारपेठाची बांधकामं आपल्याला आजही सुस्थितीत दिसतात. खरं तर ना मित्रांनो, इथे वानर खूप आहेत. वानर प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे वानर आहेत, कारण या हम्पीला एकेकाळी किष्किंधा नगरी असं म्हणायचं. श्रीरामांचा आणि सुग्रीवांची भेट झाली होती. ती गुहा सुद्धा इथेच आहे, हम्पीमध्येच आहे. आज तो पूर्ण परिसर आहे, रामायणात त्याचा उल्लेख आहे, किष्किंधा नगरी जिथे सुग्रीव आणि बाली राहायचे. तर मित्रांनो, या विरूपाक्ष मंदिराची एकूणच माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि आता आपण जाते हेमकुट पर्वताकडे. तो सनसेटसाठी जास्त प्रसिद्ध आहे. सनसेट जर आपल्याला एन्जॉय करायचं असेल, सनसेट बघायचा असेल, तर आपल्याला हेमकुट पर्वताकडे जावं लागतं. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला दिलेले बेल आयकन नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. भेटूया लवकर हम्पीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. जुन्या काळात आल्यासारखं वाटते. तिकडे दिसते आपल्याला अंजनगरी पर्वत, जे आता आपण उभ्या आहोत ऋषिमुख पर्वत आहे. भेट झाली होती, याचा उल्लेख रामायण काळामध्ये होता.